या धन्वंतरीच्या प्रोडक्ट्स विषयी तुम्हाला सगळ्यात अगोदर कोणी माहिती सुचवलेली आहे? अच्छा, कुठल्या पिकासाठी तुम्हाला सुचवलं होतं? टमाट्याचं. म्हणजे केव्हाचा जो प्लॉट होता तुमचा? गेल्या वर्षीचा. अच्छा, मागच्या वर्षीचा जो प्लॉट होता त्याची अवस्था कशी होती? त्याची अवस्था अशी खराब होती, डाग पडेल काळे झाले, टमाट्यावर फुटेना. त्यासाठी तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं? मायक्रोरिज आणि आरपीएस स्टिकोरिज हे वापरल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला प्लॉट झाला, त्याची ग्रोथही चांगली झाली, त्याच्यातून तुम्हाला चांगलं उत्पन्नही झालं. आणि आता या प्लॉटवर तुम्ही केव्हापासून वापरत आहात? तीन फवारण्या झाल्या. अच्छा, या प्लॉटवरती आता जो नवीन प्लॉट आहे या वर्षीचा, त्याच्यावरती तुम्ही तीन वेळा याची फवारणी केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलंय? मायक्रोरिज आणि स्टिकोरिज आणि आरपीएस 76 हे सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरले. बरं, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला या पिकामध्ये काय बदल दिसून आलेले आहेत आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. याच्याची फुलाची बिन संख्या जास्त आहे, फळाची बिन संख्या जास्त आहे. क्वालिटी छान आहे, फुलांची संख्या चांगली लागली, फळं चांगली लागलेली आहेत. आपण दाखवू शकतो प्रत्येक झाडाला चांगल्या पद्धतीची फळं लागलेली आहेत, चांगल्या क्वालिटीची फळं लागलेली आहेत. बरं, याच्यावरती कुठल्या प्रकारचा तुम्हाला अटॅक दिसतोय का? नाही. अच्छा, कोणत्याच प्रकारचा पानावरही नाही आहे आणि आपल्या फळावरही कुठल्याही प्रकारचे डाग नाही आहेत, बरोबर? तर या प्रोडक्ट पासून, धन्वंतरीच्या या प्रोडक्ट पासून तुम्ही समाधानी आहात? हो. बरं, आणखीन तुम्ही कुठल्या कुठल्या पिकामध्ये याचा वापर केलेला आहे? सोयाबीनवर केला. अच्छा, सोयाबीनवर पण केलेला आहे. सोयाबीनवर केला, दोन फवारण्या केलेल्या आहेत. तर या प्रोडक्ट पासून तुम्ही समाधानी आहात? हो. बरं, आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे या प्रोडक्ट विषयी? शेतकरी बांधवांना ही सल्ला आहे, मायक्रोरिज टमाट्यावर स्टिकोरिज आणि आरपीएस 76 हे वापरावे पाहिजे ते. अच्छा, फळबागेमध्ये? फळबागेमध्ये कोणत्याही पिकामध्ये? त्या पिकामध्ये सोयाबीनवर टाका का, हरभऱ्यावर टाका का, तुरीवर टाका, सगळ्याच पिकांसाठी. आता तुम्ही कुठल्या पिकांमध्ये याचा वापर करणार आहात पुढे? मी सगळ्याच पिकांसाठी. आता गहू हरभरा आपला असणार आहे का? सगळ्याच. अच्छा, तर सगळ्याच पिकांमध्ये तुम्ही आता याचा वापर करणार आहात, म्हणजे तुम्ही समाधानी आहात? 100% रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट आलेले आहेत आणि हे रिझल्ट बोलतायत पिकाची, म्हणजे क्वालिटी बी आपल्याला चांगली आहे आणि म्हणजे तुमच्या मालालाही चांगला भाव मिळेल. चमक आहे आपल्या टमाट्यावर. आणि बाजारात बी गेलं तर आपलं टमाट्यावर कॅरेट ठेवले तर आपले कॅरेट उचलून नाही. आतापर्यंत आपण काही कॅरेट विकलेत का? टमाटे विकले का? आता नाही, काहीच नाही. आज सुरुवातच. बरं, तर धन्यवाद. जय धन्वंतरी. जय धन्वंतरी. जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.